रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेज गव्हाणकोपर यांच्या वतीने शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती सोहळा बुधवारी साजरा करण्यात आला. रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर आणि महापौर डॉक्टर कविता चोतमल यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गव्हाणकोपऱ्यातील छत्रपती शिवाजी विद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुणशूर भगत, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, नगरसेविका राजश्री वावेकर, वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य टी एस माने, न्हावाशिवा पोलीस ठाण्याचे निरीक्षक चेतन काकडे, रयतचे विभागीय निरीक्षक एस टी धनवडे, भाजपचे वाहतूक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत ठाकूर, भाऊशेठ पाटील, विश्वनाथ कोळी, अनंत ठाकूर, विजय घरत, शरद खारकर, जयवंत देशमुख, वसंत पाटील, सी एल ठाकूर, कामगार नेते सुरेश पाटील, महेंद्र घरत, सिडकोचे मुख्य भूमी संपादन अधिकारी श्री जावळे यांच्यासह मान्यवर शिक्षक आणि विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेचे महापौर डॉक्टर कविता चोतमोल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं. चालणार का नुसतं 12वी पास होऊन चालणार आहे का, नुसतं ग्रॅज्युएट होऊन चालणार आहे का? आता मोदी साहेबांनी अनेक असे उपक्रम सुरू केलेले आहेत. तुम्हाला विद्यार्थ्यांना पुढे येण्याच्या दृष्टीनं, तरुणांना पुढे येण्याच्या दृष्टीनं आपले पंतप्रधान मोदी साहेब त्यांनी अनेक उपक्रम सुरू केलेले आहेत. कुठल्या कुठल्या प्रकारचं त्यासाठी शिक्षण सुरू केलं आहे त्याला काय म्हणतात? डिजिटल एज्युकेशन. ते मग सांगितलं मी, प्रोजेक्टर आहे, आणखीन काय कॉम्प्युटर्स आहेत ना, सगळं काही आपल्याकडे आहे. स्किल इंडिया केलं ना त्यांनी. आता ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्हाला बघायचं आहे. 10वी आणि 12वी पास होऊन नुसतं चालणार नाही. आणि मग आपण त्यासाठी आपण प्रगतशील व्हावं या दृष्टीनं आपलं भावी कालावधीमध्ये जो येणारा काळ जो आहे तो फार कठीण आहे म्हणतात.